येथे आज एक 376 आणि पोक्सो कायद्याखाली एक गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये एक 7 वर्षाची बालिका पीडित आहे. हे पीडित आरोपी जो आहे तो पीडितेच्या शेजारीच राहणारा आहे. त्याने तिला खाऊचं आमिष दाखवून स्वतःच्या घरी नेले आणि तिथे अतिप्रसंग केला. त्याबाबत आरोपी देखील आम्ही ताब्यात घेतलेला आहे. पीडित मुलगी ही घरी गेली आणि तिच्या आईला सविस्तर सांगितले या संदर्भात, आणि पीडितेची आई ही पोलीस स्टेशनला आल्यावर तिचं सविस्तर फिर्याद दाखल करून घेतलेली आहे. गुन्ह्याचा तपास पुढे सुरू आहे. आरोपी ताब्यात आहे. सर, आरोपीची पार्श्वभूमी काय? आरोपी एक 26 वर्षाचा आहे. तो इथेच अंबडला महिंद्रा कंपनीत कामाला आहे आणि तो पीडितेच्या शेजारीच राहणार आहे. सरईदा याच्यावर आधी काही गुन्हे दाखल आहेत? याबाबत सर्व तपास चालू आहे. ठीक.